गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आपण मागच्या वेळेस 1.1 मध्ये लेटर जे आहेत तर ते लेटर काही चित्र बघितल्यानंतर त्या चित्रामध्ये कुठलं लेटर आलेलं आहे हे बघितलं होतं. आज आपण फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स याच्यामध्ये यूजिंग द गिवन अल्फाबेट्स वी शूड मेक अ मीनिंगफुल वर्ड्स. द न्यूली फ्रेम वर्ड शूड बी मीनिंगफुल. द वर्ड शूड फुलफिल द गिवन कंडिशन. समटाइम्स द इनकम्प्लीट वर्ड इज गिवन इन द मिसिंग लेटर्स. द स्टूडंट शूड फिल द करेक्ट लेटर्स सो दॅट द न्यूली फॉर्म वर्ड इज मीनिंगफुल. याच्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. एक, काही शब्द जे आहेत तर ते आपल्याला दिले जातील, तर त्या शब्दांची अदलाबदल करून नवीन जो शब्द आहे तो मीनिंगफुल असला पाहिजे. हा एक. दुसरा मुद्दा त्यांनी दिला आहे की काही वेळेस शब्द दिले जातील, त्या शब्दांमधले मधली जी अक्षरं असतील ती मिसिंग असतील, तर ती आपल्याला पूर्ण करून फिलअप करून एक नवीन शब्द आपल्याला तयार करायचा आहे. असे दोन जे भाग आहेत, म्हणजे इथं फॉर्मेशन वर्ड जे आहेत, फॉर्मेशन म्हणजे शब्द तयार करणे, तर अल्फाबेटचा म्हणजे आपली जी मुळाक्षरं आहेत, ए बी सी डी आहेत, तर ती त्याच्यामध्ये फिलअप करून आपल्याला एक नवीन म्हणजे अर्थपूर्ण शब्द जो आहे तर तो तयार करायचा आहे. आता इथं काही आपल्याला सॅम्पल क्वेश्चन जे दिलेले आहेत तर ते आपण बघूयात, म्हणजे तुमच्या अजूनही लक्षात येतील. मी इथं वाचतो आहे. इन्स्ट्रक्शन, सिलेक्ट द करेक्ट ग्रुप ऑफ मिसिंग लेटर इन द गिवन वर्ड्स. आता कसा प्रश्न येऊ शकतो ते दिलं आहे. पहिले एक ग्रुप आहे, ओ पी डॅश आर ए टी आय ओ एन एस टी डॅश एम डॅश सी एच, त्याच्यानंतर डी आय एस सी डॅश पी एल डॅश एन ई, नंतर ए एस टी आर डॅश एन डॅश यू टी एस, असे काही आपल्याला जे शब्द दिले आहेत तर त्याच्यामधून खाली चार ऑप्शन दिले आहेत. ई ए आय आय ओ ए ओ ए, दुसरा तिसरा आणि चौथा असे दिले आहेत. तर ह्याच्यातून शोधायचं काय? आता पहिला जर शब्द आपण बघितला तिथं तिथं दिलं आहे मी, ऑपरेशन, ऑपरेशन ओ पी आर ए टी आय ओ एन असं आहे. मग पहिला कुठला आहे ना, तर आर ए. मग आर ए असलेला कुठला आहे का, तर ओ पी ई आर ए टी आय ओ एन ऑपरेशन, नंतर एस टी ओ एम ए सी एच ई डी आय एस सी आय पी एल आय एन ए डिसिप्लिन आणि ॲस्ट्रॉनट असे त्याचे उत्तर आहेत. मग ग्रुप कुठला तयार झाला, तर पहिला ई ए, त्यानंतर ओ एम आय आय आणि ओ एन. जर तो तिसरा जो ग्रुप दिसतो आहे आपल्याला त्याच्यामध्ये ई ए, म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये ऑपरेशनमध्ये ओ पी ई आर ए टी आय ओ एन म्हणून ई आला आणि ए आला. दुसऱ्याच्यामध्ये ओ ए आहे, म्हणजे स्टमकचं स्पेलिंग बघितलं आपण, तर एस टी ओ एम ए सी एच असं येतं आहे. मग जो तिसरा जो आहे तर तो जो ग्रुप आहे तर तो बरोबर आहे. इथं ऑप्शन दिलं आहे, ऑप्शन तीन, एक्सप्लेनेशन पण दिलं आहे. युजिंग द ग्रुप ऑफ ऑप्शन नंबर थ्री द वर्ल्ड वर्ड्स वी गेट आर, खाली त्यांनी दिलेलं आहे. दुसरं बघा, राईट डाऊन द नेम्स ऑफ कलर्स बाय रीअरेंजिंग द लेटर्स. एन ई जी ई आर हा एक आपल्याला शब्द दिला आहे. तर ह्या शब्दामध्ये जर अदलाबदल केली शब्दांची, म्हणजे रीअरेंजिंग, परत शब्द तयार केले, तर त्याचं कुठलं उत्तर येतं किंवा योग्य तो कुठला पर्याय येऊ शकतो की ज्याचा अर्थ आहे मिनिंगफुल वर्ड्स तयार होतं, तर इथं बघितलं आपण तर एन ई जी ई आरचं काय तयार होतं, जी आर डबल ई एन ग्रीन हा शब्द अर्थपूर्ण तयार होतो. आणि त्यांनी काय सांगितलं आहे, जरी बाकीचे तयार होत असले रीअरेंज द वर्ड्स, बघा कुठले तयार होतात का, जी आर ई वाय ग्री, आर ई डी जी ई किंवा जी आर ई एन ई, तर ह्याच्यातून कुठलाही अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. म्हणून ऑप्शन नंबर टू हे करेक्ट आलेलं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन
दोन जो आहे किंवा कुठलाही जो येईल ऑप्शन तो जर सोडवायचा झाला तर इथं जसं दिलं आहे इथे दोन पूर्ण त्याला गोल केलेला आहे अशा स्वरूपाचं तुम्हाला पूर्ण तुमच्या पेनानी काळ्या पेनानी गोल करायचा असतो. खाली जाऊ. पिकअप द फर्स्ट अल्फाबेट ऑफ ईच वर्ड टू फॉर्म अ न्यू वर्ड अँड चूज करेक्ट ऑप्शन. आता बघा इथं काय सांगितलं आहे. त्यांनी हे जे सगळे शब्द दिलेत पण ह्याच्यातूनसुद्धा म्हणजे बुद्धिमत्तेचाही भाग इथं आपल्याला वापरायला लागतो आहे. पिकअप द फर्स्ट अल्फाबेट ऑफ ईच वर्ड टू फ्रॉम अ न्यू वर्ड्स अँड चूज करेक्ट ऑप्शन. म्हणजे अल्फाबेटिकलनुसार लावायचेत का हे, तर त्याचा अर्थ आहे बघा इथं खाली काय दिलं आहे. पिक अप द फर्स्ट अल्फाबेट ऑफ ईच वर्ड म्हणजे जे शब्द दिले आहेत कुठले शब्द आहेत, लॉयन, उल, टेबल, अम्ब्रेला आणि सन, तर ह्याच्यामध्ये प्रत्येक शब्दामधला एक एक अक्षर पहिला अल्फाबेट. पहिला कुठला आहे, एल आहे, नंतर कुठला आहे, ओ, नंतर टी, नंतर यू आणि नंतर एस, अशा प्रत्येकातले एक 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 अल्फाबेट्स घ्यायचे आहेत. मग काय तयार झालं, तर लोटस हे तयार द वर्ल्ड फॉर्म इट्स लोटस अँड लोटस इज अवर नॅशनल फ्लॉवर आहे. म्हणून सो द आन्सर इज क्वेश्चन ऑप्शन नंबर वन, नॅशनल फ्लॉवर म्हणून येतं. मग ह्याचा देखील आपल्याला उपयोग करावा लागतो आणि मग करेक्ट ऑप्शन चूज केल्यानंतर खाली ऑप्शन नंबर वन जो दिलेला आहे तसा राऊंड करायचा आहे. तर ह्याच्यातून थोडंसं आपल्याला बुद्धीलाही चालना द्यावी लागते. तुमच्याकडे हे पुस्तक असेल त्या पुस्तकामध्ये अशीच उदाहरणं दिलेली आहेत. आता इथं रीअरेंज द लेटर फ्रॉम मिनिंगफुल वर्ड्स दिलेलं आहे तर ते तुम्ही वाचा. वरती एन ओ बी ए डबल एल ओ असं दिलं आहे, मग त्याचं काय, बलून, द वर्ड इज फॉर बलून, तर असेच इथं आता मिसिंग वर्ड्स आहेत. तर हे जे मी तुम्हाला दाखवतो आहे तर हे सगळं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचं आहे आणि याचं एक्सप्लेनेशन जे आहे तर ते आपण दिलेलं आहे, ते सुद्धा मी वाचायचं आहे. आता पाचवा जो आहे, द फिलिंग द मिसिंग लेटर्स टू फाइंड द वर्ड विथ गिवन क्लू. आता इथं दिलं आहे डॅश ई डॅश डॅश ओ डॅश के इज अवर नॅशनल बर्ड. मग नॅशनल बर्ड जो आहे तर त्याचं खाली त्यांनी एक दोन तीन चार ऑप्शन दिले. ते चार ऑप्शन कुठले आहेत, तर ज्या रिकाम्या जागा आहेत तर ते त्यांनी तिथे दिलं आहे. पी, मग आपण करायचा पी लावायचा, पी ई, नंतर सी ए ओ ए के असं दिलं आहे त्यांनी. मग हे ऑप्शन बरोबर येते का, तर त्याचं ऑप्शन बरोबर येते का, नाही येते. दुसरं कुठलं येतं आहे, तिसरं कुठलं येतं आहे, चौथं कुठलं येतं आहे, हे प्रत्येक तिथं लावून बघायचे आणि मग लक्षात येईल की ऑप्शन नंबर दोन जो आहे पी ए सी सी. आता बघा पी ई ए सी ओ सी के हे जे चार शब्द इथं दिलेत ते त्या त्या रिकाम्या जागी आपण जर घातले तर बरोबर कुठला शब्द येतो आहे, पिकॉक हा नॅशनल बर्ड आहे हे ऑप्शन आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. खाली सहामध्ये चूज द करेक्ट ऑप्शन दिले आहेत. आता ह्याचीसुद्धा तुम्हाला सवय करणं आवश्यक आहे की जे आपण अल्फाबेट्स लिहितो जे कॅपिटलमध्ये लिहितो आणि स्मॉलमध्ये लिहितो, तर स्मॉलमध्ये दिलं आहे तर स्मॉलमधले जे तुम्हाला इथं दिसते ए डबल पी एल ई बरोबर आहे, तर ह्या ए डबल पी एल ईचं कसं दिलं आहे, खाली दोन रेषा आल्यामुळे म्हणून त्यांनी ते समोर दाखवलं आहे आणि वरती एल आला आहे म्हणून वरती रेष दाखवली आहे. तसं स्पायडर एस पी आय डी ए स्पायडरचं कसं येईल तर ते सुद्धा त्यांनी इथं दाखवले. मग ऑप्शन नंबर दोन मग बघा की सगळी अक्षरं जी आहेत तेच खाली आलेलं आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये डीचा जे वर त्याची लाईन गेलेली आहे म्हणून आपल्याला इथं दिसतं आहे की सेकंड जो ऑप्शन आहे तर तो योग्य आहे इथे त्यांनी दिलेला आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल तर घरी हा प्रॅक्टिस एक्सरसाइज जो आहे तर हा मी इथं दाखवतो आहे पूर्ण करायचं. त्याच्याचबरोबर हा तीन नंबरचा इथं दिलेला आहे, तीन आहे, चार आहे, मी इथं दाखवतो तुम्हाला. मिसिंग लेटर्स आहेत, आता इथे ऑड वर्ड्स इन इन ईच ग्रुप जे आहे सिलेक्ट करायचे आहेत कुठला कुठलं, त्यानंतर खाली
पांच नंबर आणि सहा नंबर मध्ये आता जे आपण सोडवलं मॅच द पेअर्स म्हणून आहे, मग ह्या जिराफचं कसंही ते तुमच्या पायांना वहीमध्ये तयार करा आणि ते तयार केल्यानंतर मग तुमची पेअर कुठली लागती ए बी सी डी मधली जी खाली ऑप्शन दिलेत एक दोन तीन चार, मग त्याच्यामध्ये चूज करा। हे लक्षात आलं? हा जो एक्सरसाइज आहे तर हा सोडून तुम्ही आज पाठवा, त्याच्यानंतर हे बघूयात रायटिंग फॅमिली रिलेटेड वर्ड्स इवन द क्लूज पिक्चर। हे एक शक्यतो हे आपल्याला हे तुम्हाला येईल की पिक्चरमध्ये दाखवलेलं काय आहे ओळखण्यासाठी, तर हे आपण नंतर बघूयात वोकॅबलरीचा। हे आत्ताचा जो तुम्हाला हा एक्सरसाइज जो आपण दिलेला आहे तर तो तुम्ही सोडवा, काही शंका आली तर मला तुम्ही ग्रुपवरती विचारली तरी हरकत नाही। आपण इथे थांबूयात, थँक्यू। धन्यवाद मित्रांनो, जेजामाता स्कूल भोसरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।